शेवाळे यांना विनंती करू दीपस्तंभाचं पूजन करायचं आहे. लाईट घालवण्याची व्यवस्था श्री रवींद्र शेवाळे यांनी सुद्धा व्यासपीठाकडे येते. रवींद्र शेवाळे श्री अनंत जाधव यांना सुद्धा विनंती करू त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. प्रथम दीप प्रज्वलन होईल. ही लाईट पण घालो मंदिरातली. ओ मान्यवरण या सगळ्यांनी पुढे एक एक ज्योत आपली लावली का दुसऱ्याकडे द्यायची आहे. ओ तसे श्री महादू दळवी यांना सुद्धा विनंती करतो आणि व्यासपीठाकडे यायचं आहे. साळुंके महाराज यांनी सुद्धा व्यासपीठाकडे यायच्या. ओ तत्सत ओम अग्निने च मिळे पूर्ण हितम इह जानीव वाग ज्ञानेन यज्ञस्य देवद्विजोत्तमम् अहर्षि हुतांश वंशणम सुरत्नरत्न वेदिका नानाद्रव्यरत्नादिक प्राप्तिकारण पूजयेतः अग्निनारायण महाराज की जय. श्रीमत्सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय. श्रीमत्सद्गुरु दत्तात्रेय स्वामी महाराज की जय. लक्ष्मीनारायण देव की जय. संत शिरोमणी गोरोबा काका महाराज की जय. आपापल्या हातातल्या मेणबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत. सर्वांनी मागून म्हणायचं आहे शुभम करोति कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि पूर्णनाशनार्थाय दीपज्योति नमोस्तुते दीपज्योति नमोस्तुते सर्वांसे सुखलाभावे जसे आरोग्य संपदा कल्याण भावे सर्वांचे कोणी दुःखी असो नये कोणी दुःखी असो नये. तिथूनच आरती वळायची आहे. आरती पद्मनाभा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पाय दाखविले आम्हा पाय दाखविले आम्हा. आरती पद्मनाभा स्वामी सद्गुरु धामा कलियुगी माझार झाला अधर्म सारा प्रगटला ज्ञान हीरा केला प्रकाश सारा केला प्रकाश सारा. आरती पद्मनाभा स्वामी सद्गुरु धामा त्रैलोक्य तुझी ख्याती गुण वर्ण तुझे कीती उद्धरिले जड जीव तुमची अगाध कीर्ती तुमची अगाध कीर्ती. आरती पद्मनाभा स्वामी सद्गुरु धामा प्रेमळ देवगण सांगुणी ब्रह्माक्षर पूर्ण सुकीर्तिमान जान भावे वंदे तो चरण भावे वंदे तो चरण. आरती पद्मनाभा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविले आम्हा पाय दाखविले आम्हा. आरती पद्मनाभा स्वामी सद्गुरु धामा घालन लोटांगन वंदिन चरण डोळ्यान पायिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे उवालिन मनोनिमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव
सर्वद त्वमेव जीवितम् आत्मा त्वमेव त्वमेव सर्व देह त्वमेव काया वाचा मनसिन्द्रे वा बुद्धात्मना वा प्रकृति स्वभाव करोणि यज्ञं सकलं परस्मे महामूलताता तव नमस्करोमि दत्तात्रया तव नमस्कर पद्मनाभा तव नमस्करो पावना दत्ता पतित पावना दत्ता पावना दत्ता पतित पावना दत्ता पतित पावना दत्ता पतित पुंडलीक वरदा हरिविट श्री ज्ञानदेव तुका श्री पंढरीनाथ भगवान की जय। लक्ष्मी नारायण देव की जय। संत शिरोमणि गुरुबा काका महाराज श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की लाइट लावायची व्यवस्था करा। या ठिकाणी आपापल्या हातातली मेणबत्ती कोणा एकाकडे जमा करा, एकेकाने घ्या, दोन चार पोरांनी जाईन त्या मेणबत्त्या गोळा करून आणा। बसून घ्यायचं सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपापल्या स्थानावरती बसून घ्या। खूप खूप आभार सगळ्यांचं, थँक्यू। हो नाही ते घ्यायच्यात सगळे या ठिकाणी एक बोलणं झालं का लगेच काय। या ठिकाणी श्री संदेश शेवाळे यांना विनंती करतो, दोन मिनिट आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं। अखंड हरिनाम यज्ञ श्री क्षेत्र धोणसे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथे उपस्थित या संप्रदायाचे संप्रदाय भारती हबप वाडीकर महाराज तसेच मार्गदर्शक हबप धावडे महाराज तसेच उपस्थित सर्वच इथे जे थोर मंडळी बसलेले आहेत सर्वांचंच नाव घेता येणार नाही, तसेच सर्वांचेच लाडके जे या पंचकृषीमध्ये खूप चांगलं ज्यांचं नियोजन म्हटलं की विविध क्षेत्र झाले, क्रीडा क्षेत्र झाला, सांस्कृतिक क्षेत्र झाले, प्रत्येक क्षेत्रामध्ये नियोजन असतं, परंतु हे क्षेत्र थोडं वेगळं आहे। ते क्षेत्र म्हणजे वारकरी संप्रदाय, जिथे फक्त आणि फक्त भगवंत आणि भगवंताची ओढ, हरिनाम हरिपाठ आणि नाम, त्यासाठी जे नेहमी अगदी त्यांच्या लहानपणापासून त्यांना तो वारसाच भगवंतानेच दिला असे सर्वांचेच आपल्या लाडके हबब किरण महाराज कुंभार। इतकं सुंदर नियोजन आताच इथे उपस्थित असणारे ज्यांचा आता आपण सत्कार केला, जे देशाची त्यांनी सेवा केली आणि आपण ज्यांच्यामुळे इथे सुखरूपपणे स्वतंत्रपणे राहत आहोत, आपल्या आयुष्याचा आनंद घेत आहोत, असे माझे सहकारी संदेश शंकर बारसकर हे म्हणाले की इतकं सुंदर नियोजन हे फक्त आणि फक्त किरण महाराज कुंभारच करू शकतात, कारण बऱ्याच ठिकाणी अखंडारांचा सप्ताह असतो, अगदी तालुका स्तरीय देखील आपला संत मेळा असतो, परंतु अगदी सगळ्यांनाही लाजवेल असं नियोजन या अखंडारणा या परमार्थाच्या इथे जे केलं आहे ते म्हणजे किरण महाराज कुंभार। सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करूया। बोलण्यासारखं बरंच काय आहे परंतु वेळ कमी आहे आणि आताच माझे सहकारी बारसकर म्हणाले की आपण परमार्थ किंवा धार्मिक विषयावर आपण कसं बोलू शकतो। खरं आहे, कारण आमचं क्षेत्र वेगळं आहे राजकारण समाजकारण करता करता, परंतु आता समोर मी वाचलं अमृत म्हणे भावधारा संसारात भक्ती करा। भक्ती हा असा एक मार्ग आहे ज्यामुळे आपल्याला देव भेटू शकतो, भगवंताचं दर्शन होऊ शकतं, म्हणजेच परमार्थ। आता काही जण म्हणतील की नक्की देव आहे का नाही, काहींचा विश्वास आहे नाही, माझा तरी नक्कीच विश्वास आहे, कारण मी बऱ्याच कीर्तनाला महाराज जात असतो। आपल्याच पंचकृषीमध्ये एक दोन कीर्तनकार महाराज आले होते, त्यांनी सांगितलं होतं
की आपल्याला भगवंताने अशी एक गाडी दिली प्रत्येकाकडे. आपल्याकडे आता बऱ्याच जणांकडे फोर व्हीलर आहेत, 5-10-15-20 लाखाच्या फोर व्हीलर आहेत. अशी कुठली फोर व्हीलर नाहीये की जिला कंपनीने ड्रायव्हर फ्री दिलाय. निश्चितपणे भगवंताने, भगवंत आहे याचं दाखला म्हणजे भगवंताने आपल्याला शरीर दिलं आणि त्यासोबत कोटीवधीचं शरीर दिलं आणि त्यासोबत आपल्याला ड्रायव्हर फ्री दिला. कारण अलाराम महाराजांनी सांगितलं की अलाराम म्हणजे काय, सकाळी उठत होतो अलाराम, पण तो राम आला पाहिजे. जर राम गेला तर आपल्याला उठता येणार नाही. म्हणजेच देव आहे याचं हे उदाहरण कीर्तनकार महाराजांनी खूप चांगलं उदाहरण दिलं होतं. परंतु शेवटी कीर्तनकार महाराज महाराज असतात, मी थोडक्यात सांगितलं म्हणजेच देव आहे. आपल्याला त्यांनी जे शरीर दिलंय अगदी त्यांनी सांगितलं होतं, हृदयाचं हॉल असेल, हॉल असेल तरी त्याचं 55 लाख किंमत आहे. गुडघ्याची वाटी असेल तरी ते लाखामध्ये व्हॅल्यू आहे प्रत्येक शरीराची. परंतु तो ड्रायव्हर नसेल तर आपल्याला काहीच आयुष्याचा आनंद घेता येणार नाही. खरोखर सुंदर आयुष्य दिलं आहे आणि ते आयुष्य देणारा हा फक्त आणि फक्त भगवंत आहे. आणि त्यामुळे काही जण वाटत असेल की वारकरी संप्रदाय येतो आणि हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा नामाचा गजर करतो, काय हे चाललं आहे. परंतु शाश्वत एकच आहे, तो म्हणजे भगवंत. भगवंताने ठरवलं तर बरंच काही देऊ शकतो. बरेच कीर्तनकार कीर्तनातून आपल्याला सांगितलं जातं की चांगलं बोला, अगदी एकदम सोपं सोपं असतं, चांगलं बोला, कर्म चांगले ठेवा. कीर्तनामधून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगितलं जातं की ज्यांनी गुलामगिरीचं जगणं नाकारलं, आपल्या आया बहिणींचा माता बहिणींचा ज्यांनी आदर करायला शिकवला. खरोखर आपल्या मनाला विचारा, आपण कीर्तनातून ऐकतो खरंच आपण एखाद्या महिलेशी बोलताना तिला आदरपूर्वक बोलतो का, आपण तिचा आदर करतो का. कारण कीर्तन हा प्रत्येक ठिकाणी ऐकतो आणि परत 12 वाजून गेले का ते विसरून जातो, तर असा होता कामा नये. एवढंच सांगेल की जे जे कीर्तनात जे जे वारकरी संप्रदायात प्रवचनामध्ये जे जे चांगलं सांगितलं जातं ते आचरणात आणलं पाहिजे. निश्चितपणे तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराज मला म्हणाले की हे कायम देणगी देत असतात. महाराज दायित्व तर ते मुळात प्रत्येकामध्ये पाहिजे. कारण देणारा हा भगवंत असतो, मी नेहमी सांगत असतो. महाराजांनी मागितलं आणि देवाने मला ते कधी नाही बोलू दिलं नाही, कमी पडून दिलं नाही. आपण चांगलं करत जायचं आहे, भगवंत आपलं नक्कीच चांगलं करेल. माझ्या बाबतीत तर कुणी जर चुकून वाईट केलं तर त्याच्या 10 पटीने माझं चांगलं होतं. त्यामुळे मी तर बघतच असतो की कोण माझं वाईट करतंय. त्यामुळे भगवंतावर श्रद्धा असावी, चांगले विचार चांगलंच करत जावं. आपल्याला वाईट करायला वेळही मिलावा नाही. इतके चांगले विचार आणि चांगलं करत गेलो आयुष्यात, खरंच सांगतो महाराज मला आता शहर आला, आपलं कधीच वाईट होणार नाही आणि आपल्याला कसलीच भीती होणार नाही. जास्त वेळ घेत नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. परंतु पुन्हा एकदा महाराज आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद. तुमचं किरण महाराजांचं माझ्यावर असणारं प्रेम हे खरोखर खूप जास्त आहे. मला राजकीय सामाजिक अगदी प्रत्येक क्षेत्रात मला प्रोत्साहन स्फूर्ती देणारे एकमेव महाराज म्हणजे हबब रायगड भूषण किरण महाराज कुंभार. महाराज खरोखर पुन्हा एकदा धन्यवाद. तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहावं ही सदिच्छा या भगवंताच्या पांडुरंगच्या करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो, जय हिंद, जय सच्चिदानंद, रामकृष्ण हरी.